हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण ठाणा मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि ठाणा हापूस जो गणला जातो तो हापूस आपण आज घ्यायला आलेलो आहोत. आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंबे नाही घेतले तर काय उपयोग. आणि इथला आपण जे आत्ता जे भैये लोक आपल्या दारावर येत असतात त्यांच्याकडून आपण आंबे घेत असतो, पण ते आंबे वलसाड वगैरे असतात, ते मिक्स असतात. आणि ते आंबे न घेण्यापेक्षा ह्या ज्या ताई आहेत यांच्याकडून मी दरवर्षी अगदी आंबे घेत असते. अगदी ह्या हे आता आंबे आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. ते अगदी 2-4 दिवसात पिकतील आणि असे टप्पोर असे मोठे रसदार आणि देवगडचा आंबा असतो त्याप्रमाणे अगदी त्याचा आंब्याचा रस जो आहे तो अगदी ऑरेंज कलरचा असतो आणि चवीला सुद्धा एकदम मस्त असतो. आणि मी आता हे तुम्हाला मार्केट एक्सप्लोर करून दाखवणार आहे. 5-7 जणी बसतात पण त्यांच्याकडे खूप प्रमाणात हे आंबे असतात, म्हणजे गावठी हापूस आंबे. चला तर चालेल तुम्हाला. 70 आहेत मोठा देव. हे मोठं आणि छोटं थोडं मिक्स आहे. हा म्हणजे मिक्स नॉन आहे त्याच्यात. आपण 5,000 ची भाजी घेतली तरी आम्हाला त्याच्यात भेटतात. 6-7 आंबे भेटतात लहान. आणि हे किती? 5,000. 5,000 नाही, मी त्या 0 नंबर आहे ना ती 3.5. 0 नंबर येते. हो 0 नंबर येते 3.5. या ताई आहेत, त्यांचा हा आंब्याचा होलसेलचा विक्रीचा व्यवसाय आहे. ताई नमस्कार. नमस्कार ताई, तुम्ही कुठून आलात हे आंबे घेऊन? आता मी भिवंडी काल्लेर वरून. अच्छा, भिवंडी काल्लेर वरून आलात. पूर्णा काल्लेर. अच्छा, पूर्णा आणि मी काल्लेर. अच्छा, आणि मग तुम्ही हे जे आंबे आहेत ते तुमचे घरचे आंबे आहेत का? नाही, आम्ही व्यापारी. बाग घेता. बाग तुम्ही घेता आणि मग त्यांच्याकडनं होलसेल मधून घेता. अच्छा, या ताई ज्या आहेत त्या बाग अशा खरेदी करतात होलसेल मधून आणि इथे आणून त्या रिटेल मध्ये विकतात. किती वाजता येतात बहिणी तुम्ही? आम्ही सकाळी जर आमचा माल यायचा असेल तर आम्ही सकाळी 9:30 माल घेऊन इथे येतो आणि माल म्हणजे आलेला असेल तर आम्ही इथे 6-7:30 हजर होतो. 7:30 ते किती वाजे? 5:30 पर्यंत आम्ही इथे विकतो. कारण आमचे माल संपला तर 5:30 पर्यंत असतं. हो, संध्याकाळी म्हणजे असं तसं माल संपला का तुम्ही निघून जाता? 9 वाजेपर्यंत कधी 10:00 संपते, 11:00 संडेला, सॅटरडे संडेला आमचे गिरायक असतो तेव्हा आमचा माल लवकर संपतो. तेव्हा आम्ही 11-12 वाजेपर्यंत घरी जातो हिशोब करून आमचं सगळं क्लिअर पैशांचं हे करतो. हो हो, असं म्हणजे तुम्ही जे आणता ते संपेपर्यंत राहावंच लागतं. कारण आमचे गिराईक असतात, ऑर्डरचं जास्त माल असतं आमचं. बरं, आणि आता सीझन पण आहे ना. आता हे जे तुम्ही आंब्यांचा हा व्यवसाय करताय हा किती वर्षापासून करताय? तरी माझ्या आई आणि आजी आहे 30-35 वर्ष झाली त्या करतात. माझ्या आई आता दीपावलीला वाढले म्हणून आम्ही आता आजीला सपोर्ट करतो. 50 रुपये पाठीवरती. 5,000 आणि मग आता तुम्ही आता हा व्यवसाय सुरू झाला म्हणजे आता सीझन आहे. मग ती कधीपर्यंत विकतात? आता आम्ही हा म्हणजे एप्रिलला, मार्चला, 25 चालू केले तर आम्ही आता हा जून पर्यंत 2 आठवड्यापर्यंत जूनच्या 15 तारखेपर्यंत तरी कमीत कमीत विकू शकतो. केसर येतो ना, केसर गुजराती लोकांना जेव्हा देतो तेव्हा आम्ही बंद करतो. गुढी पाडव्यापासून जे चालू करतात ते वटपौर्णिमेला, वटपौर्णिमेपर्यंत तुम्ही हे आंबे विकत असतात. तुमच्या गिराईक ठाण्यामध्ये, ठाण्याच्या बाहेर पण आहे.
इथे बसतात जे नंबर सगळ्यांकडे आहेत. जास्त जास्त आमच्या ऑर्डरप्रमाणेच मला तुमचा जो नंबर आहे ना तो मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, जेणेकरून आपला हा व्हिडिओ जे बघतील त्यांना सुद्धा तुमचा हा नंबर जाईल आणि तिथला ऍड्रेस पण मी टाकणार आहे आणि तुमचं नाव पण मला सांगा जरा काय मला. रेखा भालचंद्र माले तुमचं नाव पण टाकते आणि तुमचा नंबर पण टाकते, जेणेकरून तुमचा हा व्यवसाय तो थँक्यू. हे जे आंबे आहेत ते मी घेतलेले आहेत, ते साधारण थोडे कच्चे आहेत पण एक 4-5 दिवसात पिकतील अशा या ताई म्हणत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी आता ही जी 2500 6 डझन आहेत ते मी आता हे घेतलेले आहेत, मला 2500 त्यांनी दिलेले आहेत. तर तुम्ही पण इथे या ठाणा मार्केटमध्ये महात्मा फुले मार्केटमध्ये या ताई बसतात. मी तुम्हाला ऍड्रेस पण टाकणार आहे आणि त्यांचा फोन नंबर सुद्धा टाकणार आहे आणि तुम्ही इथे यायचे आणि यांच्याकडून आंबे खरेदी करायचे. तुम्ही कुठे या ताईंकडून घेता मावशी आणि कुठे विकता? ठाणे शहरात विकता. तुम्ही बघत असाल कसे मोठे मोठे आंबे आहेत. मी हा हे बघा, हे छान पैकी आंबे छान आज मी तुम्हाला दाखवलेला ठाणा मार्केटमधील ठाणा हापूस हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.